नमस्कार, वीज खुले ॲपमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणु इंधनं यांच्यापासून ऊर्जा निर्मिती करताना या ठिकाणी पर्यावरणीय दुष्परिणाम होतात, म्हणून ती पर्यावरणस्नेही ऊर्जा निर्मितीची इंधनं नाही आहे. तर आज आपण पर्यावरणस्नेही किंवा हवित ऊर्जेच्या दिशेने ऊर्जा निर्मिती कशी होते त्या ठिकाणी आपण पाहणार आहे. ऊर्जा निर्मितीसाठी इतरही मार्ग आहे की ज्यामुळं वरील समस्या ज्या आहे त्या समस्या उद्भवत नाही. जल साठ्यातून विद्युत निर्मिती करणं, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करणं, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करणं आणि त्याच पद्धतीने जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती करणं. तर या पद्धतीने विद्युत निर्मिती होऊ शकते आणि ही कधी न संपणारी इंधनं आहेत आणि म्हणून यांना पर्यावरणस्नेही इंधनं आणि पर्यावरणस्नेही ऊर्जा निर्मिती म्हणता येईल. त्याच्यातलं पहिलं आपण बघणार आहे जल विद्युत निर्मिती ऊर्जा. जल विद्युत निर्मिती ऊर्जेमध्ये जो विद्युत संच आहे त्या विद्युत संचामध्ये पाण्यावर चालणारं टर्बाईने, जनित्रे आणि पाणी साठा हा आहे. पुढचा भाग जो पाण्यापण आहे त्या ठिकाणी जलविद्युत केंद्रातील विविध टप्पे. आता पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते, त्या स्थितीज ऊर्जा असलेला पाणी साठा तो धरणामध्ये साठवलेला असतो. त्याच्यानंतर पाण्यावर चालणारं टर्बाईन असतं आणि त्याच्यानंतर टर्बाईनला जोडलेलं जनित्र असतं आणि जनित्रामधून विद्युत ऊर्जा निर्माण होते. पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे ऊर्जा रूपांतरणाचा. पाण्याच्या साठ्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते आणि या स्थितीज ऊर्जेचं रूपांतर या ठिकाणी धरणातून पाणी नळावाटे पाईपवाटे खाली आणलं जातं आणि त्या पाण्यामध्ये गतिज ऊर्जा आहे ती गतिज ऊर्जा रूपांतर केली जाते आणि गतिज ऊर्जा ही टर्बाईनवर सोडली जाते आणि टर्बाईनची पाते गतिमान होतात आणि टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जा निर्माण होते आणि त्या गतिज ऊर्जेच्या साहाय्याने जनित्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण होते. पुढचा जो भाग आपण बघणार आहे तो विद्युत निर्मिती प्रक्रिया. मग जल विद्युत निर्मिती प्रक्रियेमध्ये काय त्या ठिकाणी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा केला जातो आणि तो पाणी साठा केल्यानंतर ते पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असलेला पाणी साठा आहे आणि पाईपच्या साहाय्याने ते पाणी खाली आणलं जातं आणि असं गतिज ऊर्जेचं पाणी टर्बाईनच्या पात्यांवर सोडलं जातं. टर्बाईनची पाती जी आहे ती पाती फिरतात आणि पाती फिरल्यानंतर त्या ठिकाणी त्या टर्बाईनला जनित्र जोडलेलं असतं आणि त्या जनित्रामधून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. पुढचा जर भाग पाहिला तर जलविद्युत निर्मितीचे काही फायदे आहेत आणि काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात. पहिला फायदा जो आहे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारचं इंधनाचं ज्वलन होत नाही, त्यामुळं कोणत्याही पद्धतीचं हवा दूषित होत नाही. दुसरा जो फायदा आहे धरणात पुरेसा पाणी साठा असला तर आपल्याला वीज निर्मिती करणं या ठिकाणी केव्हाही शक्य असतं. आणि तिसरा जो फायदा या ठिकाणी वीज निर्मिती करताना धरणामधील पाणी साठा जरी वापरून कमी झाला तरी पावसाच्या पाण्याने धरणातील पाणी साठा पूर्ववत त्या ठिकाणी भरून काढला जातो आणि त्यापासून आपल्याला विद्युत ऊर्जा अखंड निर्माण करता येते. काही समस्या निर्माण होतात आणि काही प्रश्न निर्माण होतात. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते धरणामध्ये साठवलेलं पाणी आहे त्या पाण्याच्या पाठीमागं या ठिकाणी असलेली गावं आहे ती गावं पाण्याखाली जातात आणि त्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो प्रश्न निर्माण होतो. त्याच पद्धतीने पाठीमागं असलेली जंगलं असतील ती जंगलं पाण्याखाली जातात, त्याच पद्धती सुपीक जमीन असेल ती जमीन पाण्याखाली जाते. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळं त्या पाण्यामध्ये असलेले जलीय सजीव आहे या जलीय सजीव किंवा सजीवसृष्टी आहे तिच्यावर विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर एवढी माहिती या भागामध्ये आपल्याला सांगता येईल.